पुण्यात पुन्हा एकदा ईडीनं छापेमारी केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्यातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी छापेमारी करण्यात आली. पुण्यातील व्यावसायिकांच्या घरी आणि कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. व्यावसायिक विवेक गव्हाणे, सीए जयेश दुधेडिया आणि वादग्रस्त ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांच्यावर ईडीनं छापेमारी केली. अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून घेऊया. सागर, या छापेमारी बद्दल काय अधिकची माहिती आहे? नक्की ना, हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढताना पाहायला मिळत आहेत. ते ज्यांचे भागीदार आहेत आणि त्यांचे जे सीए आहेत त्यांच्या घरावरती पुण्यामध्ये 9 ठिकाणी छापेमारी सुरू आहे. सालिसबरी पार्क, गणेशपेठ, सिंहगड रोड, इतर ठिकाणीही यापूर्वी छापेमारी झालेली होती. मात्र या सर्व भागीदारांचे काही ऑफिसेस आहेत आणि काही कार्यालय आहेत त्याच्या पत्त्यावरती ही सध्या छापेमारी सुरू आहे. त्यामुळे दिवसेंदिवस हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढताना पाहायला मिळत आहेत. आता ईडी काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण की 31 तारखेला जे भागीदार आहेत गायकवाड यांना चौकशीसाठी ईडीने बोलवलं होतं, मात्र त्यानंतर ही सगळी कारवाई सुरू झाली आहे का? नक्कीच, या कारवाईचे अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी घेऊच. तूर्तास धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. सह्याद्रीची उंची म्हणजे